निधि वितरण में असंतुलन था। जब मैं उद्धव ठाकरे के साथ था तब मैंने आवाज उठाई थी, जिसके बाद सत्ता संघर्ष हुआ, अब बदलाव हुआ है, तीन दलों की सरकार आ गई है, ऐसा आशीष जायसवाल द्वारा पत्रकारों से संवाद साधते हुए कहा गया। साथ ही जायसवाल ने कहा कि ऐसे में अगर तीनों दलों के प्रमुख नेता बिना किसी के साथ अन्याय किए लंबे समय तक साथ मिलकर काम करना चाहते हैं तो एक कार्य पद्धति तय होनी चाहिए। अब एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजीत दादा के अनुभव के कारण संभावना बन रही है कि तीनों नेताओं द्वारा न्याय मिलेगा और सम्मान निधि का वितरण किया जाएगा। पुनरावृत्ति होणार नाही, जर पुनरावृत्ति झाली तर मी आम्ही चुपचाप राहणार नाही हो, कारण की आम्हालाही आमच्या मतदारसंघाच्या जनतेने निवडून दिलेलं आहे आणि त्यामुळे आमच्या मतदारसंघात अन्याय होईल हे आम्ही कुठल्याही परिस्थितीत मान्य करू शकत नाही आणि तसं होईल असं मला वाटत नाही। आता मॅच्युअर्ड लोक आहे, पहिले कसं होतं की पहिले आम्ही आमच्याकडे ग्रीव्हन्स रिड्रेसल सेल नव्हतं, जेव्हा आम्ही तक्रार करत होतो तेव्हा त्याच्यावर स्थगिती मिळत होती परंतु काही निवाडा लागत नव्हता, परंतु आता तसं होणार नाही। आणि मी तर असं समजतो की आता निधी वाटपाचे एकदा सूत्र ठरले, आता नागपूर DPDCचा निधी आहे किंवा कुठलाही राज्य योजनेचा निधी आहे तर तो निधी वाटप करताना समन्याय पद्धतीने वाटप व्हावं ही प्रत्येक पक्षाच्या आमदारांची भावना आहे आणि असं करूनच आपल्याला लाँग टर्म चालता येईल हे लक्षात घ्या। कोणी अशा पद्धतीने कुठल्याही निधीवर दरोडा टाकणं आणि एकाने पडून देणं दुसऱ्याला त्याच्यामध्ये अन्याय करणं असं जर प्रवृत्ती कुठेही झाली तर हे योग्य राहत नाही आणि आपल्याला जर लाँग टर्म पॉलिटिक्स करायचं असेल आणि ही जी आता नवीन युती झालेली आहे ही दीर्घकाळपर्यंत टिकवायची असेल ते चूक होऊ नये, कारण की चूक झाली तर त्याचे परिणाम काय होतात ते आपल्याला दिसलं, त्यामुळे आता परत या चुकीची पुनरावृत्ती होईल असं मला वाटत नाही।